सायकल रिसायकल उपक्रमासाठी आज भोरला जायचं आहे. तुफान पाऊस आहे पण तरी उत्साह कमी नाही आहे. जवळजवळ 25 ते 30 सायकल घेऊन आम्ही भोरच्या एका नव्या शाळेमध्ये द्यायला चाललेलो आहोत. पुण्यापासून थोड्या 30-40 किलोमीटरच्या अंतरावरती कामथडी नावाच्या गावी आम्ही आलो आहे. न्यू इंग्लिश स्कूल कामथडी शाळा आहे आणि आज या शाळे छोट्याशा गावातल्या शाळेमध्ये सायकल रिसायकलचा उपक्रम करायचा आहे. शाळेतलीच मुलं आलेल्या सायकली उतरवून घेत आहेत. सायकल रिसायकल उपक्रमाला येतो तेव्हा हा उत्साह बघायला मिळतो. मुली मस्तपैकी रांगोळी काढतात. ती बघा सायकल रिसायकलची टोळी आलेली आहे सायकली देण्याकरता. कामथडी हे विद्यालय आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. प्रत्येक गावी सायकल रिसायकलला वेगळं प्रेम मिळतं. इथं जे प्रेम मिळालंय ते दृश्य स्वरूपातलं आहे. मुलांनी छानपैकी ग्रीटिंग कार्ड करून आणलेली आहेत. हा अनुभव कसा वाटतो तुला वैशाली? एकदम मस्त. आतापर्यंत असं कोणी ग्रीटिंग दिलं नव्हतं पण आता एकदम मुलांनी इकडं छान आणि आत लिहिलं पण मस्त मस्त आहे काय काय त्यामुळे एकदम मस्त वाटलं या शाळेत. अश्विनी पुष्पगुच्छ वगैरे मिळाले गावातल्या फुलांचे. अतिशय सुरेख मनापासून बनवलेले छान क्रिएटिव्हिटी आहे मुलांमध्ये. खूप छान वाटलं. क्या बात आहे. वा वा हे बघा एकदा तुम्ही काय काय लिहिलंय त्यांनी. काय वाटतंय लिहिणता? खूप छान वाटतंय आणि इथं आल्याचं मी मला समाधान मिळालंय. क्या बात आहे. कामथडीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये येऊन आज 25 सायकल देण्याचा उपक्रम आम्ही पूर्ण केला आहे रोटरी सोबत. आणि सोबत आमच्या समोर हे सगळे गुरुजन आहेत आणि हे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत की ज्यांची एका बाजूची 5 किलोमीटरची पायपी थांबवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे सायकल रिसायकल.